नाही कुणाच्या बापाची, नाही कुणाच्या बापाची, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. दरम्यान आम्ही मुंडण आंदोलन, अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे. आज शिक्षक दिनी गुरूंना मान देण्याचा, त्यांची प्रतिमा चांगली आहे म्हणून समाजामध्ये दर्शवण्याचा दिवस आहे. परंतु या शासनाने आम्हाला कुठंही तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही, म्हणून आजचा शिक्षक दिन आम्ही काळा शिक्षक दिन, शासनाचा आम्ही प्रतिकात्मक निषेध करू शकत नाही, पण स्वतःचे चेहरे काळे करून शासनाचा प्रतिकात्मक निषेध या ठिकाणी. प्राध्यापक भरतीच्या 18,000 जागा महाराष्ट्रामध्ये आहे. उदय सामंत म्हणता आम्ही 4,000 जागा भरणार आहे. त्या 4,000 जागा तर तुम्ही लवकर भराव्या, आणि उर्वरित 100% जागा सुद्धा तुम्ही तत्काळ भरल्या पाहिजे. CHB प्राध्यापकांची मानधनवाढ ही झाली पाहिजे. त्यांचा अनुभव हा कायम नियुक्तीनंतर ग्राह्य धरला पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही 8 मागण्या या ठिकाणी 49 दिवसापासून मांडत आहोत. पण राज्य सरकार एवढं गुर्मीमध्ये आलेलं आहे की पांढरे कपडे घालायचे आणि शिक्षकांचे तोंड काळे करायचे, अशा पद्धतीची मानसिकता जर शासन ठेवून चालणार असेल तर त्यांचं भविष्य सुद्धा उद्या अंधारात आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही. प्राध्यापक संघटना मागील 49 दिवसापासून इथं आंदोलन करत आहे, आणि आत्तापर्यंत उच्च शिक्षण मंत्री आणि राज्याचे वित्तमंत्री ह्या दोघांनी आम्हाला फक्त गाजर दिलेला आहे, आणि आमची आत्तापर्यंत कोणतीही दखल घेण्यात येत नाही. फक्त आम्हाला आश्वासन पे आश्वासन, म्हणजे उच्च शिक्षण मंत्री म्हणतात वित्त विभागाकडे फाईल आहे, आणि वित्त विभाग म्हणतं की आमच्याकडे हे प्रश्न आलेला नाही. म्हणजे आम्हाला नेमकं मेसेज का जाईल की बाबा ह्या सरकारमध्ये समन्वय नाही, म्हणजे हे म्हणतात हे खोटे का ते खोटे, म्हणजे ह्यांचं शिकार आम्ही बनायचं का? आम्ही 49 दिवसापासून ह्या फुटपाथवर बसलो आहे. आमची मागणी काय? आमची मागणी संवैधानिक आहे. आमची प्राध्यापक भरती झाली पाहिजे. जोपर्यंत प्राध्यापक भरती होणार नाही तोपर्यंत आमची माघार नाही. ह्याच्या पुढं अजून तीव्र आमचे आंदोलन राहतील. त्याच्यामध्ये आत्मदहनाचा असेल आणि रास्ता रोको असेल, अशी तीव्रतेचे आमचे हे असेल, आंदोलन असतील.